इकडे विधानसभा निवडणुकीत बंपर विजय मिळवत महायुतीनं लोकसभेतला पराभवाचा वचपा काढला, पण हे करताना महायुतीच्या सर्वच पक्षांचा विजयाचा स्ट्राईक रेट चांगलाच वाढल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनं महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीला कौल दिलाय, पण हा कौल देताना महायुतीनं महाविकास आघाडीला जोरदार धोबी पछाड दिला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयानंतर स्ट्राईक रेटची चांगली चर्चा झाली होती. आता विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजकीय पक्षांच्या कामगिरीच्या स्ट्राईक रेटचं मोजमाप सुरू झालंय. महायुतीच्या तिन्ही पक्षांनी लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत जोरदार कामगिरी केल्यानं स्ट्राईक रेटमध्ये मोठाच फरक पडलाय. लोकसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट केवळ 32% होता. आता विधानसभेत भाजपनं 88.59 स्ट्राईक रेटनं 132 जागा जिंकल्या. शिंदेच्या शिवसेनेचा लोकसभेतला स्ट्राईक रेट 46% होता. विधानसभेत 57 जागा जिंकत शिवसेनेनं 70.37 स्ट्राईक रेटला गवसणी घातली. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभेत निचांकी म्हणजेच 25% स्ट्राईक रेट होता. विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसनं 69.49% स्ट्राईक रेट गाठलाय. दुसरीकडे महाविकास आघाडीची विधानसभेची कामगिरी प्रचंड खराब झाली, त्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा स्ट्राईक रेट गडगडल्याचं बघायला मिळत आहे. जे पक्ष लोकसभेला पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर होते ते विधानसभेत तळाला गेल्याचं दिसतंय. लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वाधिक 80% स्ट्राईक रेट होता. तोच पक्ष विधानसभेला निचांकी 11.62% स्ट्राईक रेटवर गडगडला. काँग्रेसनं लोकसभेत 76% स्ट्राईक रेटनं जागा मिळवल्या. विधानसभेला मात्र काँग्रेसची 15.84% घसरण झाली. ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेत असलेला 42% स्ट्राईक रेट विधानसभेत 21.05% कोसळला. विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या या स्ट्राईक रेटमुळे महायुतीचा आत्मविश्वास प्रचंड वाढल्याचं बघायला मिळत आहे. अब ऐसा जर होगा तो अजित दादा भी तो हो सकते, उनका भी तो स्ट्राईक रेट बड़ा अच्छा रहा है भाई. क्या अब जो है ये तीनों बैठकर जो है जो भी चर्चा हो वो सबको जो है मान्य है. निवडणूक लढणं, जिंकणं आणि सत्ता मिळवणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा पहिला मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच सगळ्याच पक्षांकडून निवडणुकांची जोरदार तयारी केली जाते. पक्षांच्या यशाचं मोजमाप हे त्यांनी जिंकलेल्या जागांवरून होतं. ज्या प्रकारे महायुतीच्या तिन्ही पक्षांनी लोकसभेतील अपयशाला विधानसभेत मोठ्या विजयात परावर्तित केलं ते वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.